प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यासह जळगाव शहरात देखील कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे। लॉकडाऊनचा आर्थिक परिणाम सगळ्याच घटकांना बसला आहे। यात हातावर पोट असणाऱ्यांचे तर हालच आहे, तर रिक्षा चालकांची अडचण वाढली आहे। लॉकडाऊन असल्याने प्रवाशांचे येणे जाणे कमी असल्यामुळे रोजच्या कमाईवर परिणाम देखील झालेला आहे। यासाठी स्टुडंट चॅरिटी फाउंडेशन तर्फे रविवारी जळगाव रेल्वे स्थानकावरील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 50 रिक्षा चालक बांधवांना रेशन किट वाटप करण्यात आले। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, युवा शक्ती फाउंडेशनचे संस्थापक विराज कावडिया, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय वेरुडे, युवा शक्ती फाउंडेशनचे सचिव अमित जगताप, स्टुडंट चॅरिटी फाउंडेशनचे सयाजी जाधव, नेहर मोदक आदी उपस्थित होते। युवा शक्ती फाउंडेशनच्या मागील उपक्रमातून प्रेरणा घेत IMR विद्यालयाचे 152 विद्यार्थी एकत्र येऊन स्टुडंट चॅरिटी फाउंडेशनची स्थापना करून सामाजिक कार्याला सुरुवात केली असून लॉकडाऊन काळात रिक्षा चालक बांधवांवर उपासमारीची वेळ आली असून गरजू 50 रिक्षावाल्यांना 15 दिवस पुरेल इतके रेशनचे किट देण्यात आले। आम्ही आज स्टुडंट चॅरिटी फाउंडेशनच्या वतीने जेवढेही आम्ही विद्यार्थी यात एकत्रितपणे काम करतोय, ते विद्यार्थी गेले दर रविवारी काही ना काही उपक्रम राबवत असतात। सो मागे आम्हाला अशी विराजदांच्या सहयोगाने कल्पना आली की आता जे आपले रिक्षावाले काका आहेत, त्यांचा जो रोजगार आहे, त्यांची रिक्षा ही कोविडच्या रिस्ट्रिक्शन्समुळे सध्या त्यांचा जो रोजगार आहे हा कमी झालेला आहे। सो त्यांच्यासाठी काही ना काही करायला पाहिजे। सो त्यांच्यासाठी आम्ही राशन किट तयार केले की जेणेकरून त्यांना फुलना फुलाची पाकळी म्हणून एक आमच्या विद्यार्थ्यांतर्फे एक मदत केली जाईल। सो आम्ही आज हा उपक्रम राबवला आहे। आज रेल्वे स्टेशन जळगाव येथे रिक्षा चालकांना राशन किटचा वाटपचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। स्टुडंट चॅरिटी फाउंडेशन जळगाव यांचे सयाजी जाधव यांच्या माध्यमातून आणि त्यांचे सर्व मेंबर्स यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। त्याला श्री विराज कावड्या यांचं सपोर्ट मिळालेला आहे। अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम। आपण बघत आहात की समाजातील प्रत्येक घटक या COVID-19 पॅन्डेमिकमुळं अफेक्ट झालेला आहे। प्रत्येक घटकाला याचा आर्थिक फटका बसलेला आहे, मानसिक फटका बसलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये एक सामाजिक जाणीव याची भावना मनात ठेवून आपण फुलना फुलाची पाकळी म्हणून या रिक्षा चालकांना जी मदत करण्याचा उपक्रम या स्टुडंट चॅरिटी फाउंडेशन या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे। विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण झाली, अतिशय चांगली गोष्ट आहे। आपण बघत आहात की रिक्षा चालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान या लॉकडाऊन आणि पॅन्डेमिकमुळे होत आहे। रिक्षा चालक हे या समाजाचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे। रिक्षा चालकसुद्धा एक समाजसेवा करत असतात। रात्रंदिवस प्रवासी वाहतूक, प्रवाशांसाठी साधन उपलब्ध करून देणे ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे। त्यांचा विचार मनात आणला या सर्व विद्यार्थ्यांनी, मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्टुडंट चॅरिटी फाउंडेशनच्या सदस्यांनी प्रयत्न केले। नागरिकांनी अशा उपक्रमातून प्रेरणा घेत गरजूंना मदत करावी असे आवाहन विराज कावडिया यांनी केले। स्टुडंट चॅरिटी फाउंडेशन हे IMR कॉलेजचे विद्यार्थी आहेत, काही सकारात्मक काम करायचं त्या विद्यार्थ्यांचा प्रयत्न होता, त्यांनी आम्हाला अप्रोच केला। आणि युवा शक्ती नेहमी चांगल्या युवकांच्या मागे असते, चांगलं सकारात्मक काम समाजात होत राहावं असा प्रयत्न असतो। तर त्यांना आम्ही एक दिशा दाखवायचं काम केलं की रिक्षा चालक बांधव जे आहेत, तर युवा शक्ती फाउंडेशन आणि स्टुडंट चॅरिटी फाउंडेशनच्या माध्यमाने आपण प्रयत्न केला आहे। 50 रिक्षा चालक बांधव आहेत रेल्वे स्टेशनवरचे। रेल्वेज बंद आहेत लॉकडाऊनमुळे, खूप कमतरता झालेली आहे, लोक घाबरत आहेत रिक्षात बसायला, त्यांच्याकडे व्यवस्था राहिलेली नाही आहे जसं उत्पन्न पाहिजे। तर त्या हिशोबाने आपला एक आज सोडायचा प्रयत्न होता की या लोकांना कुठे ना कुठे मदत व्हावी, त्या अनुषंगाने सदर रेशन किट वाटप करण्यात आलेले आहेत। याच्याशिवाय मागच्या वेळेस आपण रेल्वे स्टेशन येथील कुली बांधवांनाही मदत केलेली होती, त्यांनाही 15 दिवस पुरेल इतका राशन दिलेलं आहे। यानंतर पण आम्ही आमच्या रिक्षा बांधवांसोबत आहोत, म्हणजे एवढे वर्षानुवर्ष ते त्यांचे साधन पुरवता आहेत, लोकांची सेवा करत असतात, तर आमचंही कुठेतरी हातभार लागावा आणि लोकांमध्ये एक चांगला संदेश जावा। आणि लोकांनाही आव्हान आहे, जळगावकर नागरिकांना आपापल्या लेवलवरती जेवढी मदत तुम्ही करू शकला या लोकांची तेवढी केली तर आनंद होईल। धन्यवाद। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आपतक न्यूज मराठी।